नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल टू वर्डमध्ये। मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोस्टऑफिस भरती जी सुरू आहे 2020-21 ची पोस्टमॅन आणि मेलगार्ड करता, ठीक आहे, ते 27 जानेवारी झालेलं पेपरचे अनालिसिस आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी पण तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं, खाली रेड बटणाला क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या। मी तुम्हाला अशा व्हिडिओची माहिती लवकर लवकर मिळत आहे आणि आपली टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यामध्ये आपण महाराष्ट्र पोस्टऑफिस भरतीबद्दल इम्पॉर्टंट डिस्कशन करत असतो, ओके। आणि याच्यात झालेले व्हिडिओ ही माहिती तुम्हाला इथे ते आय बटनला क्लिक करून मिळून जाईल। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, हे बघा, आपल्या एका मित्राने सेकंड शिफ्टचे क्वेश्चन पाठवले आहे, जे की जाणे 27 जानेवारीला, ठीक आहे, 27 जानेवारी 2021 रोजी झालेले क्वेश्चन आहे, ओके। यामध्ये बघा, पहिला क्वेश्चन काय पाठवला की लोथल कोणत्या राज्यात आहे, ठीक आहे, तो लोथल कोणत्या आहे, गुजरातमध्ये आहे लोथल, ओके, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन काय, होम रूल चळवळ कोणी लागू केली, तर ॲनी बेझंट, ठीक आहे, होम रूल चळवळ यांनी केली, तर ॲनी बेझंट। ॲनी बेझंट यांनी लागू केली, ठीक आहे। IMF चा फुल फॉर्म, तर IMF चा फुल फॉर्म काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ठीक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड। असा याचा फुल फॉर्म होतो। नेक्स्ट काय, कलम 16 विचारलं, कलम 16 विचारला होता, ठीक आहे। पाचवा क्वेश्चन होता, नगरपालिका सदस्यांची नेमणूक कोणाकडून केली जाते, ठीक आहे, असा क्वेश्चन होता। त्यानंतर अधिवेशन अध्यक्षांवर एक क्वेश्चन विचारला गेला होता, ओके। तर चला पुन्हा समोरचे क्वेश्चन बघूया आपण। ओके मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन काय, ठीक आहे, आपल्या मित्रांना पाठवलं आहे, ओके, शिफ्ट 2 मध्ये आलेलं 27-1, ठीक आहे, 27 तारखेला झालेल्या पेपरमध्ये, ठीक आहे, दलीप कुमार आणि गोंदियाला झालेल्या पेपरचं, ओके। मानस रिव्हर हे कोणत्याचे ट्रिब्युटरी आहे, ठीक आहे, मानस रिव्हर ट्रिब्युटरी ऑफ, तर कोणत्याचे, ब्रह्मपुत्र, ठीक आहे, ब्रह्मपुत्र। ब्रह्मपुत्र रिव्हरच्या ट्रिब्युटरी मानस। त्यानंतर आर्टिकल 16 वर क्वेश्चन विचारला होता। त्यानंतर हु इज द स्टार्टेड होम रूल, ठीक आहे, बघितलं होम रूल जवळपास लागू केली, तर अँटी बेजंट। त्यानंतर काँग्रेस सेशन 1922 हेल्ड इन विच सिटी, कोणत्या सिटीमध्ये झाले होते, ते गया, गयामध्ये झाले होते, ओके। त्यानंतर इथिक्सवर 2 क्वेश्चन विचारले होते। नॉर्थन मोस्ट युनियन टेरिटरी विचारली होती, कोणती आहे मित्रांनो, कमेंट करा खाली। नंतर फेमस केसू सारी इज ऑफ विच स्टेट, ठीक आहे, कोणत्या स्टेटची आहे केसू सारी, तर केरला, ठीक आहे, केरला, केरलामध्ये केसू सारी, ओके। त्यानंतर युनियन टेक्सटाईल मिनिस्टर ऑफ इंडिया कोण आहे, तर माहिती आहे स्मृती इराणी, ठीक आहे, स्मृती इराणी आहे आपला टेक्सटाईल मिनिस्टर। त्यानंतर हाऊ मेनी बीचेस ऑफ इंडिया गेट ब्लू फ्लॅग इन 2020, ठीक आहे, किती मिळाले होते, तर 8 बीचेसला मिळाले होते ब्लू फ्लॅग, ओके। त्यानंतर क्वेश्चन विचारला होता, हु इलेक्टेड द मेंबर ऑफ नगरपालिका, ठीक आहे, नगरपालिका मेंबर कोण निवडून देते, ओके। त्यानंतर काय, हु वॉज द व्हाईस सराय ड्युरिंग द पार्टिशन वेस्ट बेंगॉल, ठीक आहे, वेस्ट बेंगॉलच्या पार्टिशनच्या वेळेस व्हाईस सराय कोण होते विचारले होते। मॅथवर क्वेश्चन वर्क अँड टाईमवर 4 ते 5 क्वेश्चन एक हार्ड होता। त्यानंतर टाईम स्पीडवर 4 ते 5 क्वेश्चन, सिम्प्लिफिकेशन 3 से 4 क्वेश्चन, प्रॉफिट लॉसवर 4 ते 5, ॲव्हरेजवर 3 से 4, ओके, असे क्वेश्चन विचारले होते। रिझनिंगमध्ये 7 क्वेश्चन नॉर्थ साऊथ डायरेक्शनवर, ठीक आहे, क्वेश्चन होते। सिटिंग अरेंजमेंट दिलं होतं नॉर्थ साऊथवालं, ठीक आहे। त्यानंतर इनइक्वलिटी 4 ते 5 क्वेश्चन, पोटेड ब्लडेड रिलेशनशिप 4 क्वेश्चन, सिलोजन 3 क्वेश्चन, वॉटर लेवल, ओके। त्यानंतर बघा मित्रांनो, 4 ते 5:30 शिफ्टमध्ये झालेले क्वेश्चन आपल्याकडे मिळाले, मित्रांनी पाठवले आपल्या, ओके। 27-1-2021 कडप्पा हे शहर
बद्दल म्हणजे हडप्पा असेल ते, ठीक आहे. कडप्पा हे शहर कुठे आहे मध्ये विचारलं आहे, दार्जिलिंग पर्वत. ठीक आहे, दार्जिलिंग पर्वत कुठे आहे, वेस्ट बेंगॉल. ठीक आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये येतं दार्जिलिंग. चिनाब नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, ओके. 1929 लाहोर अधिवेशन कोणत्या दिवशी स्वतंत्र दिन पाळण्याचे ठरले, तर कोणत्या, 26 जानेवारी 1930 मध्ये. ठीक आहे, 26 जानेवारी 1930 पासून हा सुरू झाला, म्हणजे 26 जानेवारी आपल्याला दिवस पाळायचा होता स्वतंत्र दिन म्हणून असे ठरले होते. नीतीशास्त्रावर 3 क्वेश्चन होते. अंबाला शहर कोणत्या राज्यात येते, अंबाला शहर हरियाणा. ठीक आहे, हरियाणामध्ये अंबाला शहर. त्यानंतर दुसरी, सविनय कायदेबंद चळवळ कधी सुरू झाली. ठीक आहे, असं भरतनाट्यमवर क्वेश्चन होता. ऑप्शन जल वायू अग्नी होते. राज्य SC ST आयोगाच्या अध्यक्ष निवड समितीचे प्रमुख कोण. ठीक आहे, IRDIचा फुल फॉर्म. IRDIचा फुल फॉर्म विचारलं होतं काय, तर इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी. ठीक आहे, तर IRDIचा लिहायचा असेल, IRDIचा फुल फॉर्म. ठीक आहे, ते IRDI झालेलं आहे. IRDIचा फुल फॉर्म इंडियन रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी, ओके, असा आहे. तर मित्रांनो, असे काही क्वेश्चन होते जे की तुम्हाला आवडले असणार. असे क्वेश्चन आलेले होते 27 तारखेच्या पेपरला. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुप्समध्ये, आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मी तुम्हाला अशा चॅनल यूजफुल व्हिडिओची माहिती लवकर लवकर मिळतो. सो थँक्स फॉर वॉचिंग.